नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नावामध्ये आपलं स्वागत. कोरोना आता पुन्हा डोकंवर काढतोय. दिवसेंदिवस कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते वाढत चाललेले आहेत. अशामध्येच लहान व्यावसायिकांना चिंता लागलेली आहे की परत निर्बंध कडक झाले तर त्यांचं काय. आणि अशाच व्यावसायिकांची, अशाच हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांची आज आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की पुन्हा कडक निर्बंध झाले तर त्यांची किती तयारी आहे, त्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत. आता जर कडक निर्बंध झाले तर गेले 2-2.5 वर्ष लोकांनी इतका भयंकर त्रास काढला आहे की कोणाकडे पैसे नाही आहेत, कोणी लोकं आजारी आहेत, कोण बाहेरून पैसे आणतं, कोण व्याजाने पैसे आणतं. आणि आमच्यासारख्या व्यावसायिकांचं असं मरण झालं आहे की आम्हाला नियमावली लागू केली की 11 पर्यंतच जेवण वाढा किंवा 5 पर्यंतच जेवण बनवा किंवा हे असं करा. आता आम्ही कायद्याच्या आणि हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे आम्ही सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क लावणं, गिऱ्हाईकाला मास्क लावायला लावणं, आपल्या बोर्डावरती तसं लिहिणं की बाबा मास्क लावल्याशिवाय प्रवेश नाही, जेवढं होता येईल तेवढं आम्ही प्रिकॉशन घेतच असतो. पण आता जर असं परत नियमावली कडक झाली किंवा काय झालं तर सर्वसामान्य जनतेचं काय, हा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे बेकारी वाढणं वगैरे अशा गोष्टी घडू शकतात. असं सगळं हे गणित आहे. तर साधारणपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांचं हित लक्षात घेऊन साधारणपणे त्या स्वरूपामध्ये निर्बंध असावेत आणि सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळावा, हीच विनंती. आता सध्या तर तयार नाही आहेत, कारण आधीच 2 वर्ष व्यवसाय पूर्ण खाली गेलेला आहे आणि त्यातनं आता कुठं थोडंसं उभारी येते. आणि गव्हर्नमेंट परत जर निर्बंध लावणार असेल तर त्यासाठी व्यापारी वर्ग तयार नाही आहे. आमचे भाडे आले, आमचे हप्ते आले, बँकेचं EMI आलेलं आहे, मुलांचे पगार आले, कसे काढणार आहे. गव्हर्नमेंट आम्हाला काहीच सपोर्ट करत नाही आहे. इतके तर लाईट बिल पण मागच्या वेळेस त्यांनी कमी केलेलं नाही आहे, कुठला टॅक्स कमी केलेला नाही आहे, कुठल्याही प्रकारचं त्यांनी सपोर्ट केलेलं नाही आहे. व्यापारी वर्ग पूर्ण नाराज आहे याच्यावर. त्यापुढं निर्बंध जर लागले तर आम्ही त्याला सपोर्ट करणार नाही. आमच्यासारखी सर्वसामान्य लोकांनी करायचं काय, जर लॉकडाऊन झालं तर सरकार आम्हाला काय पॅकेज वगैरे जाहीर करणार आहे का? नाहीच ना. काय तर 2 वर्ष झालं बघतो आहे आम्ही, भाडं काय माफ केलेलं नाही आहे, कस्टमरचा तो तोडा चालू आहे. त्यामुळे ह्या संदर्भात तर काय, आम्ही लॉकडाऊन तर शक्यतो नकोच आहे. हेच दुसरं काय, टायमिंग जर केली तरी पण जास्ती असं काही हे नको आहे. काय तर बऱ्यापैकी त्यांच्यात, आणि जर केलं तर काय तर थोडंफार पॅकेज जाहीर करावं चालू मिळालं, एवढंच काय, दुसरं काय नाही. तर आपण पाहिलंच असेल, सरकारने निर्बंध जरी कडक केले तर एकदा तरी आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या लहान व्यावसायिकांचा विचार करावा, असंच या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. पूजा सोनावणे, पोलीसनामा, पुणे.